इयत्ता पहिली बाल भारती भाग 3 पान क्रमांक 26 पहा। या पानावर आपण शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत। झाडावर 8 पक्षी होते। हे ते झाड आहे, या झाडावर किती पक्षी आहे मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 पक्षी होते। त्यातील डॅश डॅश पक्षी उडून गेले। आता किती पक्षी उडून गेले ते इथे लिहायचं आहे। मग या चित्रामध्ये पक्षी इथे उडताना दिसत आहे, मग किती पक्षी उडत आहे मोजा। 1 2 3 तीन पक्षी उडून गेले। 3 आता उडून गेले, उडून गेले गेले म्हणजे ते कमी झाले आहेत, म्हणजे वजा बाकी, वजाचे चिन्ह येणार, कारण उडून गेले म्हणजेच कमी झाले पक्षी, झाडावरचे पक्षी उडून गेले, कमी झाले, म्हणून इथे वजा वजा बाकी येणार। 8 पक्षी होते, त्यातले वजा 3 झाले म्हणजे 3 उडून गेले, मग किती राहिले। तर आता झाडावर किती पक्षी राहिले, आता झाडावर किती इथे बसले आहेत मोजू। 1 2 3 4 5 झाडावर 5 पक्षी राहिले। मग इथे 8 वजा 3 5 पक्षी। 8 बर्ड्स, बर्ड्स म्हणजे पक्षी, 8 बर्ड्स मायनस सबस्ट्रॅक्ट 3 बर्ड्स इज इक्वल टू 5 बर्ड्स। ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड। आता खाली दुसरे गणित। तलावात 5 बदके होती। इथे पहा, तलाव आहे, तलावामध्ये किती बदके आहेत, 1 2 3 4 5 बरोबर 5 बदके होती। तेथे आणखी किती आली, इथे पहा बदक चालत येत आहे, किती आलेत बदके अजून, 1 2 3 4 4 तेथे आणखी 4 बदके आली। आता तलावात किती बदके झाली, तर आता तलावात किती बदके झाली, आता इथे कसं होतं, 5 बदके आली म्हणजे ऑलरेडी इथे तलावात 5 बदके होती आणि आणखी 4 आले, म्हणजे इथे संख्या वाढली, बेरीज बदकांची संख्या वाढली, जास्त बदके झाली सर्व मिळून, म्हणून अधिकचे चिन्ह येणार, म्हणून सर्वात अगोदर इथे बेरीजचे चिन्ह द्यायचे, त्यानंतर 5 बदके तलावात होती, आणखी त्यामध्ये 4 बदके आली। आता तलावात एकूण किती बदके झाली, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 बदके झाली। मग इथे लिहा 5 बदके अधिक आणखी आले, बेरीज झाली 4 बदके, 5 अधिक 4 9 बदके। 5 डक्स, डक्स म्हणजे बदके, 5 डक्स प्लस ॲडिशन 4 डक्स इज इक्वल टू 9 डक्स। पुढचे गणित। झुरळाला 6 पाय व कोळ्याला 8 पाय असतात। हो, तुम्ही कधी झुरळाचे कोळीचे पाय मोजले आहेत का,
सर्वांच्या घरामध्ये एक तरी झुरळ, एक तरी कोळी किडा पाहायला मिळतोच। तर आपण मोजूया, झुरळाचे पाय किती आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। बरोबर, झुरळाला सहा पाय। आता कोळी किडा इथे आहे, कोळीला आठ पाय आहेत का? मोजा पाहू। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ। हो, कोळ्याला आठ पाय असतात। तर कोणाला जास्त पाय असतात? आता याचे उत्तर सांगा पाहू। आणि कितीने जास्त असतात? सहा मोठे की आठ मोठे? कोणता अंक मोठा आहे? तर जास्त पाय कोळीला असतात, ठीक आहे? किती असतात? आठ पाय असतात। कितीने जास्त असतात यासाठी इथे उदाहरण सोडवूया। मग ये गणित, या गणितामध्ये अंक लिहूयात। आठ पाय कोळीला, कारण हा मोठा अंक आहे म्हणून सर्वात अगोदर मोठा अंक लिहिला, आठ पाय। आता वजाबाकी, कितीने जास्त आहे म्हणून आपण वजाबाकी करणार। आठ पाय कोळीला वजा सहा पाय झुरळाला। आठ वजा सहा किती होतात? आठातून सहा वजा केले तर किती उत्तर येईल? दोन। दोन पाय म्हणजेच इथे उत्तर कसे येणार? कोळी कोळ्याला, कोळी किंवा कोळ्याला, कोळीला दोन पाय जास्त कोणापेक्षा? झुरळापेक्षा। पहा, सहा पाय झुरळाला आहेत आणि कोळ्याला आठ। सहाच्या पुढे आठ पर्यंत मोजा, सात, आठ, दोन बोटे जास्त येतात म्हणजेच कोळ्याला दोन पाय जास्त। कितीने जास्त असतात? दोनने जास्त असतात। आणि कोणाला जास्त पाय असतात? कोळ्याला जास्त पाय असतात। पहा, इथे कोळ्याला असे लिहिले तरी चालेल। खालचे उदाहरण चित्रावरून उदाहरण तयार कर व सोडव। आता तुम्हाला उदाहरण तयार करायचे आहे। एका झाडावर, ठीक आहे, एका झाडावर, तर ह्या झाडावर किती फळे आहेत, किती फळे लागली आहेत मोजा। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ। एका झाडावर नऊ फळे होती, होती, ठीक आहे? पुढचे वाक्य कसे बनवणार? त्यातली पहा, काही फळे खाली पडली आहेत। किती फळे खाली पडलीत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। मग पुढचे वाक्य कसे येणार? त्यातील सहा फळे खाली पडली। लिहा। बरोबर, असेच वाक्य येणार की नाही? त्यातील सहा फळे खाली पडली, सहा फळे खाली पडली। मग पुढचे वाक्य कसे लिहिणार? तर झाडावर किती फळे राहिली? आता झाडावर किती फळे राहिली? मग एक, दोन, तीन। मग चिन्ह कोणते येणार, वजा की अधिक? एका झाडावर नऊ फळे होती। किती? नऊ फळे, हो की नाही? आपण मोजले आहेत, पहिल्या झाडावर नऊ फळे होती। त्यातील सहा फळे खाली पडली। किती? सहा फळे खाली पडली म्हणजे कमी झाली आहेत, खाली पडली। आणि या झाडावरची फळे आता कमी झाली, कमी झाली, पडलीत
म्हणजे वजा वजा बाकी। कमी झाली आहेत फळे, झाडावरचे फळे कमी झाले म्हणून वजा बाकीचे चिन्ह येणार। तर झाडावर किती फळे राहिली? आता वजा बाकी करा। 9 तून 6 गेले, किती राहिले? 9 तून 6 गेले पडले, झाडावर किती फळे राहिली? 1 2 3 मैथिली हा 3 3 फळे राहिली। इंग्रजीमध्ये कसं? 9 fruits minus 6 fruits is equal to 3 fruits। ओके, इंग्रजीमध्ये सुद्धा लिहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।